हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते मस्त असाल स्वतःच्या स्किनची स्वतःच्या हेअर्सची काळजी घेत असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच हेअर ग्रोथ ट्रिप सांगणार आहे ज्यामुळे तुमचे केस लांब मुलायम जाड सिल्की आणि शायनी होतील अगदी सोप्या सोप्या गोष्टी पटकन सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे केसाला तेल वापरताना नुसतंच तेल वापरू नका तर त्यामध्ये थोडंसं आवळ्याचं तेल घाला आवळ्याचं तेल मिळत नसेल तर खोबरेल तेलात ते एक पाच सहा आवळे मोठी बाटली आणा त्यात पाच सहा आवळे चिरून चांगले उकळा त्यात थोडेसे मेथीचे दाणे घाला हे तेल थंड करून गाळा आणि मग केसाला मसाज करा दुसऱ्या दिवशी केस धुवा केसांमध्ये अफलातून बदल तुम्हाला दिसेल दुसरा उपाय खोबरेल तेलात जास्वंदीची फुलं कापूर मेथीदाणे कडीपत्ता हे सगळं घाला चांगलं तेल उकळा ते तुम्ही गाळा मग केसांना लावा यामुळे सुद्धा तुमच्या केसांमध्ये चांगला फरक पडेल तिसरी टीप नुसता कढीपत्ता तेलामध्ये चांगला उकळा ते तेल गाळा हिरवं गार तेल तयार होईल हे तेल केसांना वापरा हे तीन ऑइलमधलं कुठलंही एक ऑइल तुम्ही वापरलं तर कंगवाभर केस तुमचे जे येत आहेत ते तुमचं संपूर्ण नष्ट होईल केस गळायचे बंद होतील हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगते चौथी गोष्ट चांगले खा महिन्यातून दोनदा तरी नारळ पाणी प्या आवळा खा रोज एक आवळ्याची सुपारी तरी खा यामुळे पण तुमचे केस गळायचे बंद होतील किमान दिवसातून तीन वेळा तरी केस विंचरा एकदा कंगव्यात येतील दोनदा कंगव्यात येतील तिसऱ्यांदा कंगव्यामध्ये केस येणार नाहीत तुमच्या केसांना आठवड्यातून एकदा तेल लावल्यावर स्टीम द्या स्टीम देऊनच केस धुवा यामुळे पण तुमचे केस गळायचे बंद होतील चहा पाण्यामध्ये साधारण ग्लासभर पाण्यामध्ये चमचाभर चहा पावडर टाका ते पाणी स्प्रेमध्ये भरा गार झाल्यानंतर गाळून त्या केसा त्या आपल्या मुळांमध्ये पूर्ण स्प्रे करा मग केस धुवा तुमचे केस सुंदर मुलायम तजेलदार बनतील कोरफडची जेल तुम्ही अवश्य केसांना लावा यामुळे सुद्धा तुमचे केस मऊ होतील गळायचे थांबतील विनाकारण पांढरे व्हायचे थांबतील ई ईच्या कॅप्सूल जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केसांना लावल्यात आणि मग केस धुतलेत तरीही तुमचे केस मऊ मुलायम सुंदर बनतील कशा वाटल्या छोट्या छोट्या पाच टिप्स नक्की फॉलो करा आणि तुमच्या केसांना मजबूत लाँग आणि चांगले बनवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग गायज टेक केअर बाय बाय